केंद्रात सत्तेवर आल्यापासून भाजप सरकारने राज्यातील महत्त्वपूर्ण संस्था गुजरातला हलवण्याचा घाट घातला आहे। त्यात काही खंड पडताना दिसत नाही। आता पुन्हा एकदा राज्यातील आणखीन एक संस्था गुजरातला हलवण्यात आली आहे। नागपूरच्या राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्थेचं अहमदाबादला स्थलांतर करण्यात आल्याने गदारोळ माजला आहे। नागपुरात असलेली राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्था आणि तिची प्रयोगशाळा आता अहमदाबादमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थमध्ये विलीन करण्यात आली आहे। आश्चर्य म्हणजे महाराष्ट्राच्या कोणत्याही लोकप्रतिनिधीने या संदर्भात दमदारपणे आवाज उठवलेला नाही। त्यामुळे फक्त महाराष्ट्र नव्हे तर मध्य भारतातील लाखो खाण कामगारांसाठी त्यांच्या आरोग्याशी निगडीत महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित राहणार आहेत। महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा तसेच शेजारील मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विस्तारलेले खाणकाम उद्योग आणि त्यांच्याशी संबंधित लाखो मजुरांच्या आरोग्यासाठी मोलाचे संशोधन करण्यासाठी 2002 तत्कालीन वाजपेयी सरकारने राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्था नागपुरात आणली होती। तेव्हा कर्नाटकमधील कोलारमधून राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्था नागपुरात स्थलांतर केली गेली होती। खाणीमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्यावर तिथल्या वातावरणाचे, ध्वनी वायू जल प्रदूषणाचे, हवेतील धुलीकण आणि जमिनीतील कंपनाचे काय परिणाम होतात हे तपासण्याचे काम गेली अनेक वर्ष ही राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्थेची नागपुरातील प्रयोगशाळा करत होती। त्यामुळे खाणीमध्ये काम करणारे आणि खाणीलगत राहणाऱ्या लाखो लोकांच्या आरोग्य संदर्भात दर्जेदार संशोधन होऊन त्यावरील उपाय शोधले जात होते। मात्र 2019 अचानक केंद्र सरकारने राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्थेला तिच्या प्रयोगशाळेसह अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ या संस्थेत विलीन करण्याचे ठरवले। या संदर्भात जुलै 2019 केंद्रीय कॅबिनेट मंत्रीमध्ये प्रस्ताव पारित करण्यात आले होते। मात्र अनेक महिने उलटूनही त्याची अंमलबजावणी होत नव्हती। त्यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्रातील या महत्त्वाच्या संस्थेला राज्याबाहेर नेणार नाही असे वाटत होते। मात्र मार्चनंतर या महत्त्वपूर्ण संशोधन संस्थेचे कार्यालय, प्रयोगशाळा गुंडाळ्याचे काम सुरू झाले। हळूहळू एक एक यंत्र आणि कार्यालयीन साहित्य गुजरातला पाठवले गेले आणि जुलै महिन्यात या संस्थेने नागपूरला कायमची पाठ दाखवून गुजरातची वाट धरली। खाण उद्योग प्रामुख्याने विदर्भात आणि मध्य भारतात असताना खाणीचे पर्यावरणीय व इतर दुष्परिणाम इथले नागरिक भोगत असताना खाण कामगारांच्या, खाणीलगत निवास करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याविषयक समस्याचा संशोधन अहमदाबादमध्ये बसून कसे करता येणार असा प्रश्न राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्थेत कधीकाळी सल्लागार म्हणून काम केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर अंजली साळवे विटणकर यांनी विचारला आहे।